भारतातील सर्वात उंच भगव्या स्वराज्य ध्वजाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. स्वराज्यातील शेवटची लढाई झालेल्या शिवपट्टण किल्ल्यावर भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभा करण्यात येत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील विविध 74 महत्वाच्या धार्मिक आध्यात्मिक स्थळं स्मारकं गड किल्ले आदी ठिकाणी या ध्वजांचं पूजन करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर येथे या ध्वजाचं स्वागत आणि पूजन करण्यात आलंय. प्रशांत पुढे जरा. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाचं भवितव्य असलेल्या युवा शक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार आणि प्रेरणा देईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळासोबत पुढे जाताना आपली समृद्ध परंपरा वारसा जपण्याचा आणि वाढवण्याचा हा एक प्रयत्न. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या स्वराज्य ध्वजाची विविध संतपीठ शौर्यपीठ धार्मिक पीठांच्या ठिकाणी पूजन होत आहे. हा 74 मीटर उंच 90 किलो वजन आणि 96x64 फूट अशा आकाराचा असल्याची माहिती स्वराज्य ध्वज यात्रेचे समन्वयक नितीन गवळी आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेस सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी दिली आहे. आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून जे कर्जत जामखेड येथे खरडा या गावी शिवपट्टण या किल्ल्यावर भारतातील सर्वात मोठा स्वराज्य ध्वज उभारणार आहेत. या ध्वजाचं पूजन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्व 36 जिल्ह्यांमध्ये हा ध्वज फिरत आहे. 12,000 किलोमीटर ह्याचं यात्रेचं पूर्ण किलोमीटर आहे आणि यामध्ये 90 किलोचं नुसतं झेंड्याचं कापड आहे आणि 12 टनाचा खांब आहे आणि भारतातील सर्वात उंच असा स्वराज्य ध्वज आहे. ते शिवपट्टण किल्ल्यावर शेवटची अंतिम मराठ्यांनी लढाई जिंकलेली होती त्याचं प्रतीक म्हणून हा ध्वज रोहितदादाच्या संकल्पनेतून उभा करण्यात येत आहे. देशामध्ये सर्वात उंच म्हणजे 74 मीटरवरती फडकणारा ध्वज आहे. या ध्वजाची उंची जी आहे ते 500 चौरस स्क्वेअर फूट आहे. या ध्वजाचं वजन हे 90 किलोचं आहे आणि या ध्वजाचा जो स्तंभ आहे तो 18 मेट्रिक टनच आहे. मग 74 उंचीच का घेतली, त्याच पद्धतीने 18 मेट्रिक टनच का घेतलं? तर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांच्या स्मरणार्थ तर याची उंची ही आपण 74 मीटरवरती फडकवणार आहे. 18 मेट्रिक टन तसं जे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जातीचे लोक एकत्र आणण्याचे काम छत्रपती महाराजांनी केले होते त्याचा संकल्प त्यांच्याच डोळ्यासमोर स्मृती ठेवून आज रोहितदादांनी हा 18 मेट्रिक टनाचा स्तंभ उभा केलेला आहे. नवीन पिढी पुढे जात असताना नवीन युवकांना प्रेरणा आणि आधार मिळावा यासाठी रोहितदादांनी हा संकल्प ठेवलेला आहे. ज्या काही जुनी रूढी आहेत परंपरा आहेत जे इतिहास घडलेला आहे ते नवीन युवकांना आचरणात यावा त्यांचे आचार विचार सुधारावेत हा उद्देश रोहितदादांनी डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची ध्वजाचे पूजन केले जात आहे. जे आध्यात्मिक धार्मिक जी स्थळं आहेत आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याचं पूजन होत आहे. आज श्रीयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी ध्वज आपणा सर्वांच्या साक्षीने पूजन केलेलं आहे. अतिशय छान प्रतिसाद आणि रोहितदादांवर नवयुवक आणि सर्व नेते मंडळींचं खूप प्रेम आहे. असंच राहू आमचा आदर तिथं सत्कार या ठिकाणी.